महाराष्ट्र राज्य में सबसे ज्यादा आत्महत्याएं पश्चिम विदर्भ में हो रही है। इनमें सबसे ज्यादा आत्महत्याएं अमरावती जिले में की है। पिछले 6 महीने में अमरावती संभाग में 500 से ज्यादा किसानों की मौत हो चुकी है। सरकारी उपेक्षा, सूखा, प्राकृतिक आपदाएं, बंजरता कर्ज, बीमारी, कर्ज वसूली, बेटियों की शादी के कारण हर दिन 3 किसान अपनी जान दे रहे हैं। किसान आत्महत्या में लगातार हो रही वृद्धि को लेकर आज आजाद समाज पार्टी की ओर से अमरावती जिलाधिकारी कार्यालय पर जोरदार विरोध प्रदर्शन किया गया। महाराष्ट्र राज्यातील जो पश्चिम विदर्भ क्षेत्र आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात मागील 2001 जर आपण आकडेवारी पाहिली तर याच्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे। या मागच्या 6 महिन्यामध्ये अमरावती विभागात जवळपास 500 शेतकऱ्यांची आत्महत्या झाल्या, त्यापैकी अमरावती जिल्ह्यातील जवळपास 170 आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत। म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा अमरावती जिल्हा आता शेतकऱ्याच्या आत्महत्यासाठी प्रसिद्ध झालेला आहे। परंतु इथलं जे शासन आहे 2011 जर पाहिला आपण, 2011 या 22 वर्षाचा कालखंड जर पाहिला, अनेक कलेक्टर इथं आले, अनेक विभागीय आयुक्त आले, परंतु इथे शेतकरी जो आत्महत्या करणारा होता यावर कोणती उपाययोजना करायला पाहिजे होती ती इथल्या प्रशासनानं केली दिसत नाही। आपल्याला मोदी सरकार एक पपलू देतं की पीक विम्याचं जवळपास 2023 आकडा असा म्हणतो की या विमा कंपन्यांना 8,000 कोटी रुपये त्यांच्यापर्यंत आले आणि त्यांचा निव्वळ नफा हा 4 कोटी आहे, परंतु नुकसान भरपाई परसेंटेज जर पाहिलं तर ती 1% आतमध्ये आहे। आज आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं शासन आणि प्रशासनाला म्हणजे जागा करण्यासाठी इथे या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करत आहोत। शासनानं वेळीच शेतकऱ्याची आत्महत्या थांबल्या पाहिजे यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखायला पाहिजे आणि कायमस्वरूपी उपाययोजना आखायला पाहिजे, कारण की शेतकरी जर आत्महत्या करत असेल तर एवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट कोणतीच नाही। ब्युरो रिपोर्ट, NBCN न्यूज।